आजचा विषय आहे हिमोग्लोबिनची कमतरता, आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर आहारामध्ये असे कुठले पदार्थ घ्यायचे ज्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं। पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। हिमोग्लोबिन काय आहे? तर हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तामध्ये असलेलं अतिशय गरजेचं प्रोटीन आहे। शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज होण्यासाठी हिमोग्लोबिनची आवश्यकता असते। तर शरीरातील प्रत्येक ऑर्गनला आणि प्रत्येक टिश्यूला ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आणि तिथे तयार होणारं कार्बन डायऑक्साइड हे फुफ्फुसापर्यंत पोचवायचं, आणि आपण ऑक्सिजनला प्राणवायू म्हणतो। आता तुमच्या लक्षात आलं असेल की हिमोग्लोबिन हे किती महत्त्वाचं आहे। जेव्हा शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होते त्यावेळी तुम्हाला अशक्तपणा, भूक न लागणे, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, श्वास कमी पडणे, हार्टबीट वाढणे अशा प्रकारची लक्षणं दिसतात। ज्यावेळी रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होते आणि वरील लक्षणं दिसायला लागतात त्यावेळी ॲनिमिया झाला असं आपण म्हणतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही पदार्थ बघूया ज्यामध्ये आयन भरपूर प्रमाणात असतं आणि आपण आहारामधून हे आयन घेतल्यावरती शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। तर व्हेजिटेरियन लोकांसाठी आयन रिच फूड आहे पालक, सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, बीटरूट, दूध, दही, पनीर, ब्रोकोली, मशरूम, टोफू, मध, नाचणी, गव्हांकूर चूर्ण, आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी चिकन, मटन आणि फिश, अंडी या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन असतं। इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे नुसतं आयन रिच फूड तुम्हाला घेऊन चालणार नाहीये, तर तुम्हाला फोलिक ॲसिड, जो व्हिटॅमिन बीचा एक प्रकार आहे, तर तुमच्या आहारामध्ये फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सीचा सुद्धा समावेश करावा लागेल। ह्या दोन गोष्टी इन्क्लूड केल्यावरती तुम्ही जे पदार्थ खाताय त्यातलं आयन तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या आणि संपूर्णपणे शोषलं जायला मदत होते। ज्या पदार्थांमधनं आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं असे पदार्थ आहेत लिंबू, संत्र, मोसंब, रंगीत सिमला मिरच्या, पपई, आवळा, किवी, पेरू, आणि ज्या पदार्थांमधनं तुम्हाला फोलिक ॲसिड मिळतं असे पदार्थ आहेत बनाना, ब्रोकोली, बीटरूट, चिकन, मटन, फिश। तर ज्या ज्या वेळी तुम्ही असे आयन रिच फूड खाल त्यावेळी त्याच्यामध्ये लिंबू घालायला विसरायचं नाही। आयन रिच फूड बरोबरच कास्ट आयर्नची भांडी, लोखंडाची भांडी ह्याच्यामध्ये कुकिंग सुरू करायचं। डाळी आणि कडधान्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा, पण डाळी आणि कडधान्य तुम्ही जेव्हा जेव्हा वापराल त्यावेळी ते भिजवून ठेवायचे 3-4 तास, म्हणजे त्यांच्या अँटी न्यूट्रियंट प्रॉपर्टीज जातात आणि तुम्हाला त्याचं पूर्ण पोषण मिळतं। दुसरी गोष्ट म्हणजे कडधान्यांना मोड आणून त्यांचा वापर करायचा, किंवा कडधान्यांना मोड आणून त्यातला वाळवून त्याची पावडर करून ती तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरू शकता, किंवा आजकाल मोरिंगाची पावडर सुद्धा बाजारामध्ये मिळते। ही मोरिंगाची पावडर सुद्धा आयन रिच आहे, त्याचाही आपल्या आहारामध्ये समावेश करावा। काही काही वेळा तुम्ही आयन रिच फूड तर घेत असता त्याच्याबरोबर व्हिटॅमिन सी आणि फोलिक ॲसिड पण घेता, पण कळत नकळतपणे तुम्ही आयन ब्लॉकर्सही घेत असता। तर हे आयन ब्लॉकर्स आहेत चहा, कॉफी, तंबाखू, बियर, वाईन यासारखे आयन ब्लॉकर्स आहेत जे तुम्ही टाळले पाहिजेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काही लोकांना आयन आणि कॅल्शियम ह्या दोन्ही गोळ्या दिलेल्या असतात, तर ह्या दोन्ही गोळ्या एकत्र न घेता वेगळ्या वेगळ्या वेळामध्ये घ्या, कारण कॅल्शियम हे आयन ब्लॉकर आहे। कॅल्शियम हे शरीरामध्ये आयन शोषून घेण्यामध्ये अडचणी निर्माण करतं। तसंच तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे, कारण एक्सरसाइज केल्यावरती शरीरामध्ये ऑक्सिजनची डिमांड वाढते, आणि ऑक्सिजनची डिमांड वाढली की शरीरामध्ये हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात तयार होतं। म्हणून तुम्ही एक्सरसाइज सुद्धा तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं हिमोग्लोबिन लगेच वाढेल, तुम्हाला लगेच फरक दिसायला लागेल, आणि गोळ्या औषधं न घेता सुद्धा आहारामध्ये या काही गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुमचं हिमोग्लोबिन जरूर वाढेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहारातून हिमोग्लोबिन कसं वाढवता येईल ते सांगितलंय। तरीही तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा, आणि अशा छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, भेटूया पुढच्या भागात।